बंधू भगिनींनो, सावरकर हे एक असं नाव आहे की ज्याने अगदी कोवळ्या वयामध्ये स्वातंत्र्याकरता चळवळ सुरू केली. या देशामध्ये पहिली सिक्रेट सोसायटी तयार करणारे, पहिली गुप्त कार्य करणारी संस्था तयार करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. छोट्या छोट्या तरुणांना एकत्रित केलं आणि त्यांना सोबत घेऊन सावरकरांनी संस्था तयार केली आणि त्या माध्यमातून स्वातंत्र्य लक्ष्मीची ज्योत पेटवण्याचं काम हे सावरकरांनी सुरू केलं. आणि तिथपासनं ते सावरकरांनी जे एक व्रत घेतलं ते व्रत शेवटपर्यंत त्यांनी पाळलं. आपल्याला माहितीये हजारो लाखो क्रांतिकारकांना स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रेरणा होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्यावेळी त्या ठिकाणी लंडनमध्ये इंडिया हाऊसमध्ये स्वातंत्र्याची ज्योत तयार करणं सुरू केलं, आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा त्यांनी मॅझिनीचं आत्मचरित्र लिहिलं. कारण त्यांना हे माहिती होतं की जर आमच्या तरुणांमध्ये स्फुल्लिंग त्या ठिकाणी प्रस्फुटित करायचं असेल तर जगाच्या पाठीवरचे जे हिरो आहेत त्यांचं चरित्र त्यांना सांगावं लागेल. आणि त्यानंतर त्या इंडिया हाऊसमध्ये राहत असताना बॉम्ब कसा बनवायचा हे शिकवण्याचं काम सावरकरांनी केलं. पिस्तूल कशा भारतामध्ये येतील हे काम सावरकरांनी केलं. त्या ठिकाणी इंग्रजांना सळो की पळो कसं करून सोडता येईल हे सावरकरांनी केलं. मदनलाल धिंगरासारखा एक तरुण ज्याने अवघ्या 16व्या 17व्या 18व्या वर्षी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं इंग्रजी अधिकाऱ्यांचा खून केला, त्याचा त्या ठिकाणी वध केला, त्याच्या पाठीमागची प्रेरणा स्वातंत्र्यवीर सावरकर होते. त्याच्या पाठीमागची प्रेरणा सावरकर होते. या देशामधल्या क्रांतिकारकांना क्रांतीची दिशा सावरकरांनी दिली.